आनेगाव येथील लोकप्रिय समाजसेवक श्री राजेश मोतीराम गायकर यांच्यासोबत अनेक युवा कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश झाला. खासदार कपिल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. दिनेश पाटील, एकनाथ पाटील, शांताराम गोळे, रवींद्र पाटील, विक्रांत पाटील, वैभव पगार, विलास भोईर, नितीन पाटील, प्रमोद गोळे, संदेश शिरोशे, रुपेश जाधव, विक्रम गोळे, विशाल तिडके, कपिल दळवी, विनोद गावाळे, योगेश पाटील, योगेश दळवी या सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. लोकप्रिय समाजसेवक राजेश गायकर यांनी अनेक वर्षापासून आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच गरजू नागरिकांना सहकार्याचे काम करीत आले आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. खासदार कपिलजी पाटील साहेब यांच्या नेतृत्व आपले विजय गायकर यांनी जो प्रवेश केलेला आहे मला त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे ते ग्रामीणमध्ये तसेच शहरी चांगला काम करतील. तसेच त्याच्या आधीसुद्धा त्यांनी चांगला काम केलेलं आहे. डोला ग्रामपंचायत वगैरे जिंकून दाखवलेले आहे. आमचा पक्का भरोसा आहे का ते चांगला काम करून दाखवतील. आज खासदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली विजू गायकर आणि त्यांच्या मंडळीने प्रवेश केला त्याबद्दल त्यांना मी प्रथम त्यांचं अभिनंदन करतो. येणाऱ्या कालामध्ये खासदार साहेबांकडनं अतिशय चांगली मदत त्यांना होईल या दृष्टिकोनातून आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत. त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्या शुभेच्छा. धन्यवाद.